नमस्कार, इरा अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2019 मधील पेपर 2 मधील गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयांचे प्रश्न सोडवलेले आहेत. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याच पेपरमधील मराठी विषयाचे 20 ते 25 प्रश्न विश्लेषणासह अभ्यासणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. तो गाणे गातो, प्रयोग ओळखा. याच्यामध्ये आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, त्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर प्रयोगाचे 3 प्रकार आहेत, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. हे मुख्य 3 प्रकार आहेत. तर त्यापैकी आपल्याला प्रयोग कसा ओळखायचा हे आपण पाहू. कर्तरी प्रयोग कधी होतो, कर्मणी प्रयोग कधी होतो आणि भावे प्रयोग कधी असतो हे आपण बघूया. वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्त्याच्या लिंगवचन व विभक्तीनुसार बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग असतो. वाक्यामध्ये जे क्रियापद आहे, क्रियावाचक जो शब्द आहे गातो, तर हा गातो हा शब्द कर्त्याच्या लिंग वचन आणि विभक्तीनुसार बदलतो का हे आपल्याला बघायचं. तर याच्यामध्ये आता कर्ता कसा शोधायचा, गातो या क्रियापदाला प्रश्न विचारायचा, गाणारा कोण, तो म्हणजे तो आहे कर्ता. गाण्याची क्रिया कोणावर होते, तर याच्यामध्ये गाण्याची क्रिया कर्त्यावरच होते, म्हणजे कर्म नाही या वाक्यामध्ये, कर्ता आहे तो. तर तो या कर्त्याच्यानुसार, या कर्त्याच्या लिंगवचन विभक्तीनुसार क्रियापद बदलते का हे आपण पाहू. आता तो गाणे गातो, तोच्या जागेवर आपण ते लिंग बदलून ती ठेवून पाहूया. ती गाणे गातो नाही होणार, तर ती गाणे गाते, म्हणजे कर्त्यानुसार बदलते. आता वचन बदलूया, त्या गाणे गातात. गातात असं होतंय क्रियापद, म्हणजेच कर्त्यानुसार बदलते, तर हा आहे कर्तरी प्रयोग. पुढचा प्रश्न आहे, मी मुलांना सांगितले, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर विभक्ती, अधोरेखित शब्द आहे मुलांना, त्याची विभक्ती ओळखायची आहे आपल्याला. तर ना हे या मुलांना या शब्दाला ना हे प्रत्यय लागलेलं आहे. तर ना प्रत्यय कोणकोणत्या विभक्तीमध्ये असतं, तर द्वितीयामध्ये प्रथमाला प्रत्यय नाहीये, प्रथमा विभक्तीला प्रत्यय नाही, म्हणजे प्रथमा विभक्ती होणार नाही. द्वितीयाला सलानाते हे द्वितीयाचे प्रत्यय आहेत आणि त्याचा कारकार्थ आहे कर्म. तृतीया विभक्तीचे प्रत्यय आहेत ने ए शी आणि अनेकवचनामध्ये आहेत नी ही ई शी. ने ए शी नी ही ई शी. आता याच्यामध्ये मुलांना या शब्दाला याच्यापैकी कोणताच प्रत्यय लागलेला नाही, म्हणजे ही विभक्ती तर होणार नाही. आता पुढची विभक्ती आहे चतुर्थी. चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत, तर सलाते सलानाते. द्वितीया आणि चतुर्थीचे जे प्रत्यय आहेत ते सारखेच आहेत, सलाते सलानाते, परंतु कारकार्थ मात्र त्याचा वेगळा आहे. चतुर्थीचा कारकार्थ आहे संप्रदान. संप्रदान म्हणजेच ह्याच्यामध्ये दान किंवा भेट दिली जाते, दान केले जाते किंवा भेट दिली जाते. तर या वाक्यामध्ये मी मुलांना सांगितले म्हणजे मुलांना काहीतरी दिले, म्हणून मुलांना या शब्दाची विभक्ती आहे पर्याय डी चतुर्थी. ध्वनिदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा. विजांचा गडगडाट, तर विजांचा गडगडाट नसून विजांचा असतो कडकडाट. कडकडाट, विजांचा कडकडाट असतो, म्हणजे हे योग्य आहे का जोडी, नाही तर अयोग्य आहे. ढगांचा कडकडाट, ढगांचा कडकडाट नसतो तर ढगांचा असतो गडगडाट. गडगडाट. तलवारींचा खणखणाट, तलवारींचा खणखणाट हा ध्वनिदर्शक शब्द बरोबर आहे, तलवारीचा असतो खणखणाट. आणि बांगड्यांचा कलकलाट, तर बांगड्यांचा कलकलाट नसून बांगड्यांचा पण असतो खणखणाट. खणखणाटच असतो बांगड्यांचा देखील, म्हणजे हा पण शब्द ध्वनिदर्शक शब्द चुकलेला आहे. योग्य कोणता आहे, तर पर्याय सी तलवारींचा खणखणाट. पाहूया पुढचा प्रश्न.
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. काजूंची असते डॅश डॅश. पहिला पर्याय आहे तुकडी. तर तुकडी काजूंची नसून तुकडी असते सैनिकांची. सैनिकांची तुकडी. त्याच्यानंतर दुसरा पर्याय आहे गाथन. तर हा पर्याय योग्य आहे काजूंची असते गाथन. आपण पुढचे पर्याय देखील चेक करू, अभ्यासासाठी बरं होईल आपल्याला. चळत, तर नाण्यांची चळत असते. चळत कशाची असते? तर नाण्यांची चळत. आणि जुडी, जुडी असते दुर्वांची. दुर्वांची जुडी, भाजीची जुडी, दुर्वांची जुडी. तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय बी गाथन. पाहूया पुढचा प्रश्न. विमानांचा ताफा तसा माणसांचा, समूहदर्शक शब्द ओळखा. विमानांचा जसा ताफा असतो तसा माणसांचा काय असतो? तर पहिला पर्याय आहे काफिला. काफिला माणसांचा नसून असतो जहाजांचा. जहाजांचा काफिला असतो. त्याच्यानंतर दुसरा पर्याय आहे रुंद. रुंद असतो वाद्यांचा. वाद्यांचा रुंद माणसांचा नसतो. म्हणजे काफिला आणि रुंद हे पर्याय तर येणार नाही. मग जुडगा असतो का माणसांचा? नाही. तर जुडगा कशाचा असतो? किल्ल्यांचा. किल्ल्यांचा जुडगा. किल्ल्या म्हणजे चावी. किल्ल्यांचा जुडगा हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. तर माणसांचा काय असतो? जमाव. माणसांचा असतो जमाव. मग आपलं उत्तर आहे पर्याय डी. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? आता याच्यामध्ये पुल्लिंगी शब्द आणि स्त्रीलिंगी शब्द दिलेले आहेत. त्याच्यामधली आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. बोका भाटी. बोका भाटी हा पर्याय ए बरोबर आहे. व्याही विहीन हा पर्याय देखील बरोबर आहे. गृहस्थ गृहस्थी हा पर्याय मात्र चुकीचा आहे. जनक जननी बरोबर आहे. तर गृहस्थ गृहस्थी नसून गृहस्थ गृहिणी असं असतं. गृहिणी, गृहस्थ गृहिणी. मग चुकीची जोडी आहे पर्याय सी. बघूया पुढचा प्रश्न. तोंडाला कुलूप लावणे. तोंडाला कुलूप लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ. तर काहीही न बोलणे, वाचा जाणे, काहीही न खाणे, जपून बोलणे. तर तोंडाला कुलूप लावणे म्हणजे जपून बोलणे नाही. काहीही न खाणे हा पर्याय देखील चुकीचा आहे. वाचा जाणे हा पर्याय चुकीचा आहे. तर बरोबर पर्याय आहे ए, काहीही न बोलणे. तोंडाला कुलूप लावणे, काहीही न बोलणे. पाहूया पुढचा प्रश्न. चा ची चे च्या ची हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर विभक्तीचे प्रत्यय बघायचे आहेत आपल्याला. चा ची चे हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर पहिला पर्याय आहे प्रथमा. प्रथमा विभक्तीला प्रत्यय नाही. प्रथमा विभक्तीला एक वचन आणि अनेक वचनामध्ये प्रत्यय नाही. द्वितीय विभक्तीला प्रत्यय आहेत, परंतु कोणते आहेत? ते सलाते, सलानाते हे आहेत द्वितीय विभक्तीचे प्रत्यय. तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत चाचीचे आहे का? तर नाही. ने ए शी निही इशी हे प्रत्यय आहेत तृतीय विभक्तीचे. तर षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत चाची चाचीचे, चाचीचे चा ची. म्हणजे आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय डी षष्ठी विभक्ती. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत चाचीचे चाची. बघूया पुढचा प्रश्न. धाव नृत्य हास्य या नामांचा प्रकार ओळखा. तर धाव नृत्य आणि हास्य हे आपल्याला शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांच्या नामांचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. तर सामान्य नाम म्हणजे काय? एकाच जातीच्या सामान्य नाम म्हणजे एकाच जातीच्या पदार्थ वस्तू यांच्यातील समान गुणधर्म. या गुणधर्मामुळे त्या वस्तूला किंवा त्या व्यक्तीला किंवा पदार्थाला सर्वसामान्य एक नाव दिलेलं असतं. त्या नावाला म्हणायचं सामान्य नाम. उदाहरणार्थ झाड किंवा नदी, पर्वत ही आहेत सामान्य नावाची उदाहरणे.
तर धाव, नृत्य, हास्य हे सामान्य नाम होणार नाही। तर विशेष नाम म्हणजे काय? विशेष नाम म्हणजे ज्या नामाने जातीचा बोध होत नसून एखाद्या विशिष्ट प्राणी, माणूस किंवा एखादी विशिष्ट वस्तू त्याचा बोध होतो त्याला म्हणायचं विशेष नाम। आता याच्यामध्ये आपल्याला कोणत्या विशिष्ट व्यक्ती किंवा प्राणी किंवा वस्तूचा किंवा पदार्थाचा बोध होत नाही, तर हे एक भावना असल्यासारखं आपल्याला वाटते, ती कोणती वस्तू असल्यास विशेष नामाचे उदाहरण आपण काय सांगूया, अहमदनगर। एका विशिष्ट ठिकाणाचं नाव आहे हे हेमा। एका विशिष्ट व्यक्ती किंवा मुलीचं नाव आहे गंगा। हे एका नदीचं नाव आहे। अशा प्रकारे विशेष नाम हे धाव, नृत्य आणि हास्य हे विशेष नाम होणार नाही। मग पुढचं आहे धर्मीवाचक नाम। तर धर्मीवाचक नाम म्हणजे काय? तर नामाचे मुख्य प्रकार आहेत धर्मीवाचक आणि दुसरा आहे, पहिला आहे धर्मीवाचक आणि दुसरा आहे धर्मवाचक। धर्मवाचक हे दोन नामाचे मुख्य प्रकार आहेत। त्याचे उपप्रकार पडतात आणखी। धर्मीवाचक नामाचे पडतात सामान्य नाम आणि दुसरा आहे विशेष नाम। विशेष नाम, तर आपण वर पाहिल्याप्रमाणे सामान्य नाम आणि विशेष नाम हे तर हे शब्द त्याच्यामध्ये बसत नाही, म्हणजे धर्मीवाचक नाम तर नक्कीच नाहीये। धर्मीवाचक नाम हा पर्याय देखील चुकीचा आहे। आता पुढचा पर्याय आहे भाववाचक नाम। तीनही पर्याय नाही म्हणजे चौथा पर्याय नक्कीच असणार आहे, परंतु आपण त्याचं थोडंसं स्पष्टीकरण पाहू। भाववाचक नाम म्हणजे काय? गुण, स्थिती आणि क्रिया दर्शवणाऱ्या नामांना काय म्हणायचं? भाववाचक नाम। तर ह्याच्यामध्ये धाव, नृत्य आणि हास्य ह्याच्यामध्ये काय आहे? गुण, स्थिती आणि क्रिया दर्शवलेली आहे, म्हणून हे आहे भाववाचक नाम। पाहूया पुढचा प्रश्न। समूह दर्शक शब्दांची जोडी ओळखा। ए पर्याय आहे फुलझाडांचा ताटवा, प्रश्नपत्रिकांचा पुंज, द्राक्षांचा ढीग, पक्ष्यांचा कळप। तर याच्यामध्ये योग्य आपला पर्याय आहे पर्याय ए, फुलझाडांचा ताटवा। फुलझाडांचा ताटवा, गुलाबाचा ताटवा म्हणजे हा पर्याय बरोबर आहे। योग्य जोडीच आपल्याला ओळखायला सांगितलेली आहे आणि आपला पर्याय आहे पहिलाच पर्याय बरोबर आहे, फुलझाडांचा ताटवा। आपण पुढच्या पर्यायाचं पाहू काय चूक झालेली आहे त्याच्यामध्ये। प्रश्नपत्रिकांचा पुंज, तर प्रश्नपत्रिकांचा पुंज नसून प्रश्नपत्रिकांचा असतो संच। आणि पुंज कशाचा असतो मग? पुंज असतो तारकांचा, तारकांचा पुंज असतो आणि प्रश्नपत्रिकांचा संच। आता पर्याय सी मध्ये काय? द्राक्षांचा ढीग। द्राक्षांचा ढीग नसून द्राक्षांचा असतो घड। द्राक्षांचा काय असतो? घड, घड। आणि ढीग कशाचा असतो? ढीग असतो मातीचा। तर पुढचा पर्याय आहे पक्ष्यांचा कळप। पक्ष्यांचा कळप नसून पक्ष्यांचा असतो थवा। पक्ष्यांचा काय असतो? थवा। आणि कळप कशाचा असतो? तर प्राण्यांचा, प्राण्यांचा असतो कळप, हरणांचा असतो कळप। बघूया पुढचा प्रश्न। बोटावर नाचवणे या वाक्प्रचाराचा अर्थ। पर्याय ए आहे बोट हलवणे। बोटावर नाचवणे, बोट हलवणे हा पर्याय चुकीचा आहे। स्वतःचे ऐकायला लावणे हा अगदी बरोबर आहे। बोटावर नाचवणे म्हणजेच काय? स्वतःचे ऐकायला लावणे। पर्याय सी काय आहे? बोटांनी ताल धरणे चुकीचं आहे, बोट दाखवणे देखील चुकीचं आहे। तर योग्य पर्याय आहे स्वतःचे ऐकायला लावणे। पुढचा प्रश्न बघूया। मी बैलाला मारतो या वाक्यातील कर्म ओळखून लिहा। आता आपल्याला कर्म ओळखण्या अगोदर काय ओळखायचं आहे? क्रियापद ओळखायचं अगोदर। या वाक्यामध्ये मी बैलाला मारतो, क्रियावाचक शब्द कोणता आहे? मारतो, मारण्याची क्रिया आहे, म्हणजे हा आहे, हा शब्द आहे क्रियापद। नंतर आपण ओळखूया करता कसा ओळखायचा। तर जे क्रियापद आहे मारतो, त्या क्रियापदालाच आपण नारा, नारी, नारे हे प्रत्यय लावून प्रश्न विचारायचा। मारणारा कोण, मारणारी कोण किंवा मारणारे कोण, मारणारा कोण, तर त्याचं उत्तर येतं मी।
मग मी शब्द काय आहे? कर्ता। आता आपल्याला वाक्यामध्ये क्रियापद माहिती झालं आणि कर्ता देखील माहिती झाला। तर कर्ता कोण आहे? मी। मी आहे कर्ता। मग कर्त्याने केलेली क्रिया कोणावर घडते? मी मारतो। कोणाला मारतो? बैलाला। मारण्याची क्रिया कोणावर होते? बैलावर। म्हणून बैल काय आहे? बैलाला काय आहे? कर्म। या वाक्यातील आपल्याला काय ओळखायचं आहे? कर्म ओळखायचं आहे। तर काय आहे ते? बैलाला। हे आहे वाक्यातील आपल्या कर्म। मी हा कर्ता आहे त्यामुळे कर्म होणार नाही। मारतो हे क्रियापद आहे त्यामुळे मारतो देखील कर्म होणार नाही। बैलाला मारतो, तर मारतो फक्त क्रियापद आहे आणि फक्त बैलाला हेच कर्म आहे। म्हणून हा डी पर्याय देखील चुकीचा आहे। पाहूया पुढचा प्रश्न। खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगात आढळतात, योग्य पर्याय निवडा। तर या शब्दांचा समूह दिलेला आहे, त्यामधील जे तीन शब्द आहेत वेगवेगळे दिलेले, तर ते दोन तीनही शब्द वेगवेगळ्या लिंगात असणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे। तर घार, सुसर आणि घुस। आपण घारला काय म्हणतो? ती घार। सुसर, ती सुसर आणि ती घुस। तीनही शब्द स्त्रीलिंगी आहेत, स्त्रीलिंगी आहेत, त्यामुळे हा पर्याय होणार नाही। आपल्याला वेगवेगळ्या लिंगामध्ये मध्ये असलेले शब्द ओळखायला सांगितले, म्हणजे पर्याय ए चुकीचा आहे। देह, काया आणि शरीर। तो देह, ती काया आणि ते शरीर, याच्यामध्ये तीनही वेगवेगळ्या लिंगामध्ये आढळून येतात ते तीनही शब्द। म्हणून आपला पर्याय बी आहे। आपण पुढचे पर्याय देखील चेक करून पाहूया। मासा, तो मासा, ते गरुड आणि तो पोपट, याच्यामध्ये दोन शब्द एकाच सेम लिंगाने दाखवले आहे आणि एक शब्द वेगळ्या लिंगाने दाखवलेला आहे, त्याच्यामुळे हा पर्याय सुद्धा होणार नाही। तीनही शब्द वेगवेगळ्या लिंगामध्ये पाहिजे। तनय, सूत आणि पुत्र। तनय मुलाचं नाव आहे, ते विशेष नाम आहे। तो तनय, तो सूत आणि तो पुत्र। आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पर्याय बी, देह, काय आणि शरीर। पाहूया पुढचा प्रश्न। बाळ एवढा लाडू खाऊन टाक या वाक्यातील क्रियापद ओळखा। क्रियापद म्हणजे काय? तर क्रिया दर्शवणारा शब्द, क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजे क्रियापद। तर याच्यामध्ये कोणती क्रिया झालेली आहे? लाडू खाण्याची क्रिया झालेली आहे, लाडू खाण्याची क्रिया झालेली आहे। तर क्रियावाचक शब्द काय होईल मग? खाणे ही क्रिया आहे, परंतु फक्त खाऊन हे वाक्यामध्ये खाऊन हे क्रियापद होणार नाही, कारण हे अपूर्ण असं वाटते। मग खाऊन टाक, खाऊन टाक हे पूर्ण जर शब्द घेतला तर आपल्याला क्रियेचा बोध होतो, म्हणून त्याच्या वाक्यामधील क्रियापद आहे खाऊन टाक। बाळ हे तर कर्ता आहे, एवढा हे पण चुकीचं आहे, लाडू हे पण चुकीचं आहे, आणि आपलं उत्तर बरोबर उत्तर आहे खाऊन टाक, पर्याय डी। समूहदर्शक शब्द सांगा। पिकत घातलेल्या आंब्यांची डॅश डॅश असते। पहिला पर्याय आहे गाथन। तर गाथन असते का आंब्यांची? पिकत घातलेल्या आंब्यांची गाथन असं आपण म्हणत नाही, तर गाथन असते काजूची, काजूंची गाथन, काजूंची गाथन असते। दुसरा आहे थप्पी। थप्पी असते पोत्यांची, पोत्यांची थप्पी। अढी, आंब्याची अढी, हा पर्याय बरोबर आहे, आंब्याची, आंब्यांची अढी। आणि रास कशाची असते? तर रास असते धान्याची, धान्याची रास। काजूंची गाथन, पोत्यांची थप्पी, आंब्यांची अढी, धान्याची रास, योग्य पर्याय आहे अढी। अढी हा शब्द या ठिकाणी योग्य आहे। पाहूया पुढचा प्रश्न। भाववाचक नाम नसलेला पर्याय कोणता आहे? भाववाचक नाम नसलेला। प्रश्न वाचताना जरी चूक झाली तरी आपलं उत्तर चुकू शकतं, त्यामुळं प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे आणि काय विचारलेलं आहे हे पाहायला पाहिजे। भाववाचक नाम नसलेला पर्याय ओळखायला सांगितलेला आहे आपल्याला याच्यामध्ये। तर बाल्य भाववाचक नाम आहे का? ज्या नावामध्ये गुण, गुणधर्म, स्थिती,
दर्शवणारे शब्द म्हणजे भाववाचक नाम असतात. बाल्य हा जो शब्द आहे तो विशेष नाम किंवा सामान्य नामध्ये येत नाही, तर तो काय आहे, भाववाचक नाम आहे बाल्य. आणि तारुण्य हा देखील भाववाचक नाम आहे. वार्धक्य हे देखील भाववाचक नाम आहे. वार्धक्य आपल्याला कधी दिसतं का, एखादी गोष्ट किंवा एखादा पदार्थ आपल्याला दिसतो, एखादा प्राणी एखादी व्यक्ती, परंतु वार्धक्य हे दिसत नाही, मग तो काय आहे, भाववाचक नाम आहे. आणि वर्ग, वर्ग हा काय आहे, भाववाचक नाम नाही, वर्ग हा सामान्य नाम आहे. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय डी, वर्ग, भाववाचक नाम नसलेला पर्याय. हे वरील सर्व जे दिलेले आहे ते सर्व काय आहेत, भाववाचक नाम आहेत. आणि भाववाचक नाम नसलेला पर्याय आहे डी, वर्ग. पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय कोणता आहे? आता याच्यामध्ये विशेष नाम नसलेला पर्याय ओळखायचा आपल्याला. तर पर्याय ए आहे हिमालय. हिमालय काय आहे, पर्वताचं नाव आहे का? पर्वताचे नाव आहे हिमालय. मग हिमालय काय आहे, विशेष नाम आहे, विशेष नाम. आता आपल्याला काय सांगितले, विशेष नाम नसलेला पर्याय ओळखायचा आहे. हे आहे म्हणजे हे पर्याय होणार आहे का आपला, नाही. सातपुडा काय आहे, सातपुडा पण एका पर्वताचंच नाव आहे. मग ते काय आहे, विशेष नाम आहे. आपल्याला विशेष नाम नसलेला पर्याय ओळखायचा म्हणजे हा पर्याय देखील चुकीचा आहे. अरवली देखील पर्वताचंच नाव आहे आणि ते देखील विशेष नाम आहे, म्हणून हा पर्याय देखील आपला चुकीचा आहे. पुढचा आहे पर्वत. पर्वत हे काय आहे, सामान्य नाम आहे. सामान्य नाम आपल्याला काय सांगितलेलं आहे, विशेष नाम नसलेला पर्याय हा आहे, हा आहे विशेष नाम आहे, हा पण विशेष नाम आहे, हा सामान्य नाम आहे म्हणजेच विशेष नाम नाही. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय डी, पर्वत. पुस्तक या शब्दाचे लिंग खालीलपैकी कोणते मानतात? पुस्तक या शब्दाचं लिंग ओळखायचं आपल्याला पर्याय मधून. तर उभयलिंग, पहिला पर्याय आहे उभयलिंग. उभयलिंग म्हणजे दोन्ही लिंगामध्ये त्या शब्दाचा वापर आपण करू शकतो. तर पुस्तक आहे का तसं, ते पुस्तक, ती पुस्तक असं म्हणू शकतो का आपण? तर नाही, पुस्तक हे उभयलिंगी नाही. तर उभयलिंगीचं उदाहरण काय येईल मग, समजा वेळ. वेळ हे जे उदाहरण आहे ते उभयलिंगीचं. ती वेळ, ती वेळ, तो वेळ असं आपण म्हणतो, म्हणजे हे काय आहे, उभयलिंगी शब्द आहे. पुस्तक हे उभयलिंगी होणार नाही. पुल्लिंग, पुस्तक पुल्लिंग आहे का, तो पुस्तक असं आपण म्हणतो का? पुल्लिंग म्हणजे काय, पुरुषवाचक, पुरुषवाचक किंवा पुरुष जातीचा, पुरुषवाचक जातीचा किंवा पुरुष जातीचा, पुरुष जातीचा बोध होतो. पुल्लिंगामध्ये काय होतो, पुरुष जातीचा बोध होतो. पुस्तक काय, पुस्तकाला तो पुस्तक म्हणतो का? नाही, म्हणजे पुस्तक देखील काय आहे, पुल्लिंग नाहीये. स्त्रीलिंग, ती पुस्तक असं आपण म्हणतो का? स्त्री जातीचा बोध होतो याच्यामध्ये, स्त्री जातीचा बोध म्हणजे ती पुस्तक असं होतं का? नाही, म्हणजे हा पर्याय सी पर्याय देखील चुकीचा आहे. तर ते पुस्तक नपुसकलिंग मध्ये पुरुष आणि स्त्री जातीचा, दोन्ही जातीचा बोध होत नाही. तर आपण काय म्हणतो, ते पुस्तक असं आपण म्हणतो. याच्यामध्ये स्त्री पण नाही आणि पुरुषवाचक जातीचा देखील उल्लेख होत नाही. ते पुस्तक असं आपण म्हणतो. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय डी, नपुसकलिंग. पाहूया पुढचा प्रश्न. रावण रामाकडून मारला जातो या वाक्याचा प्रयोग ओळखा. या वाक्यामध्ये आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर यातील आपण सर्वप्रथम काय ओळखायचे, क्रियापद कोणतं आहे. वाक्यातील क्रियापद, क्रियापद सर्वप्रथम ओळखायचं आहे. तर मारला जातो हे आहे, मारला जातो हे आहे क्रियापद. तर त्या क्रियापदाला प्रश्न विचारायचा, मारणारा कोण, मारला जातो. मग मारणारा कोण, तर राम. राम आहे कर्ता. रामाकडून काय आहे, कर्ता आहे. आणि रामाकडून मारला जाणारा, मारणारीची क्रिया कोणावर झाली, रावणावर. मग रावण काय आहे, कर्म आहे. रावण काय आहे, कर्म आहे. आता आपल्याला तीन प्रयोग आहेत, कर्तरी, कर्मणी आणि भावी.
तर वाक्यातील क्रियापद हे जर कर्त्याच्या कर्त्याच्या लिंगवचनानुसार जर बदलत असेल, लिंगवचनानुसार जर बदलत असेल तर तो असतो कर्तरी प्रयोग. आणि जर वाक्यातील कर्माच्या क्रियापद हे कर्माच्या लिंगवचनानुसार जर बदलत असेल तर तो तेव्हा होतो कर्मणी प्रयोग. आणि भावी प्रयोग जेव्हा क्रियापदाचे रूप कर्ता आणि कर्म यांच्या लिंग वचनानुसार बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी नेहमी कसं असतं तृतीय पुरुषी नपुसकलिंगी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते. कसं असते स्वतंत्र, त्याला काय म्हणतात भावे प्रयोग. तर आपण अगोदर पाहूया तीन मेन प्रयोगापैकी हा प्रयोग कोणता आहे. भावे प्रयोग आहे की कर्मणी आहे, कर्तरी आहे की नवीन कर्मणी आहे. तर कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलतो का, मारला जातो. कर्ता कोणता आहे रामाकडून, रामाकडून मारला जातो, सीतेकडून मारला जातो, तिच्याकडून मारला जातो, त्यांच्याकडून मारला जातो, काही फरक पडत नाही. म्हणजे हा कर्तरी प्रयोग तर नाहीच. मग कर्मणी आहे का, कर्म कोणता आहे रावण, रावण मारला जातो. शूर्पणखा मारली जाते, ह्याच्या ऐवजी जर आपण ती किंवा शूर्पणखा कोणता एखाद्या स्त्रीलिंगी शब्द जर वापरला तर काय होतं ती मारली जाते, म्हणजे क्रियापदामध्ये फरक पडतो. मग तो कोणता आहे कर्मणी प्रयोग आहे, परंतु भावे प्रयोग पण नाहीये. मग तो काय आहे कर्मणी प्रयोग. परंतु आपल्याला कर्मणी प्रयोगाचा एक उपप्रकार याच्यामध्ये दिलेला आहे पर्यायामध्ये, मग तो देखील पर्याय आपल्याला चेक करावा लागेल. नवीन कर्मणी, कर्मणीमधील नवीन कर्मणी हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये तर हे वाक्य आहे रावण रामाकडून मारला जातो. तर ह्या वाक्यामध्ये जेव्हा नवीन कर्मणी हा प्रयोग जेव्हा असतो तेव्हा कर्त्याला कडून, कर्त्याला का, कर्ता कोणता आहे रामाकडून. या प्रयोगामध्ये नवीन कर्मणी या प्रयोगामध्ये कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लावलेला असतो. शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून येणारे शब्दयोगी अव्यय. तर रामाकडून म्हणजे रामा या शब्दाला किंवा या कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लावलेला आहे. आणि याची जी रचना आहे ती कशी आहे, इंग्रजीमधील पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे रचना केलेली असते. तर रावण हे काय आहे कर्म, म्हणजे प्रथम कर्म घेतलेलं आहे आणि नंतर कर्ता नंतर क्रियापद. अशी कोणती रचना असते तर पॅसिव्ह व्हॉइस, इंग्रजीमधला पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे रचना असते. तेव्हा कोणता प्रयोग असतो हा, हा असतो नवीन कर्मणी. नवीन कर्मणी किंवा यालाच काय म्हणतात कर्मकर्तरी प्रयोग, यालाच दुसरं नाव आहे कर्मकर्तरी प्रयोग. तर आपलं उत्तर कोणतं आहे मग, नवीन कर्मणी. नवीन कर्मणी किंवा यालाच काय म्हणायचं कर्मकर्तरी, कर्मकर्तरी प्रयोग. पाहूया पुढचा प्रश्न. इच्छा तेथे मार्ग या म्हणीचा अर्थ. तर इच्छा तेथे मार्ग म्हणजे इच्छा असेल तर किती किंवा अनेक मार्ग आपल्याला सापडतात असा त्याचा अर्थ होतो. मग दिलेल्या पर्यायापैकी पाहूया आपण, चांगल्या मार्गात अडथळे असतातच हा पर्याय होणार नाही, सरळ मार्गाने जाण्याची इच्छा हा देखील पर्याय होणार नाही, एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच हा पर्याय योग्य आहे, आपली इच्छा व्यक्त करणे हा पर्याय होत नाही. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय सी, एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर मार्ग निघतोच. पुढचा प्रश्न पाहूया. बाबांनी भाजी आणली या वाक्यात भाजी हे मुळात कोणते नाम आहे. तर भाजी या शब्दाचं नाम ओळखायचे आपल्याला. तर भाजी हा पदार्थवाचक नाम आहे म्हणजे धर्मवाचक नाम आहे.
हा नामाचा मुख्य प्रकार धर्म आणि धर्मीवाचक। धर्मीवाचक हे दोन काय हे नामाचे मुख्य प्रकार आहेत। त्याच्यापैकी उपप्रकार उपप्रकारामध्ये भाची कोण कोणत्या प्रकारामध्ये येतो तर भाववाचक नाम तर नक्कीच येणार नाही। सामान्य नाम आणि विशेष नाम यापैकी हे कोणते आहेत धर्मवाचक नामाचे प्रकार आहेत सामान्य नाम आणि विशेष नाम। तर याच्यापैकी भाजी जर आपल्याला इथं मेथी दिलेलं असतं मेथीची भाजी तर आपण म्हटलं असतं हा विशेष नाम आहे। परंतु फक्त आपल्याला भाजी सांगितले म्हणजे फक्त त्याच्या जातीचा उल्लेख केलेला आहे एक विशिष्ट भाजीचं नाव आपल्याला दिलेलं नाही म्हणजे विशेष नाम होणार नाही ते भाजी। तर ते काय आहे सामान्य नाम। भाजी काय आहे सामान्य नाम। पाहूया पुढचा प्रश्न। डरकणे हा ध्वनिदर्शक शब्द कोणत्या प्राण्यासाठी वापरला जातो। डरकणे हा शब्द कोणत्या प्राण्यासाठी वापरला जातो पाहूया पर्यायातून। कोंबडा कोंबडा कोंबड्याला आपण डरकणे म्हणत नाही तर कोंबडा आरवतो कोंबड्याचे काय असते आरवणे। आणि सिंहाचे सिंह गर्जना सिंह गर्जना। आणि म्हैस म्हैसीचे काय असते रेकणे म्हशीचे ओरडणे रेकणे। आणि बेडूकचे काय असते तर डरकणे बेडकाचे असते डरकणे म्हणजे बरोबर पर्याय आहे पर्याय डी बेडूक डरकणे। पाहूया पुढचा प्रश्न। मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते आहे। पहिला पर्याय आहे मनुष्यत्व दुसरा मानव माणूस आणि चौथा आहे मानवी। तर मानव माणूस आणि मानवी हे तीनही पर्याय सामान्य नामामध्ये येतील। तर भाववाचक नामाचा पर्याय आहे पर्याय ए मनुष्यत्व। पाहूया पुढचा प्रश्न। करावे तसे भरावे या म्हणीचा अर्थ। करावे तसे भरावे म्हणजे जसं जसं आपण कर्म करतो त्याच्याप्रमाणेच आपल्याला फळ मिळतं असा त्याचा अर्थ होतो। पाहूया आपण आता पर्यायामधून शोधूया त्याचा कोणता परफेक्ट अर्थ होतो। मागून येऊन वरचढ होणे हे होणार नाही। देहाप्रमाणे आहार असणे हा तर त्याला मिळता जुळता पण नाही आहे। आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा हे पण होत नाही। जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगले वाईट फळ भोगावे लागते हा आहे त्याचा परफेक्ट अर्थ। थांबूया इथे। तर या व्हिडिओमध्ये आपण 2019 तलाटी भरती पेपर 2 चे सर्वच्या सर्व मराठी विषयाचे प्रश्न पाहिले आहेत। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रश्नांसोबत। धन्यवाद।